आज वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाथ का जे कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत भरपूर कार्यक्रम आहेत एका पाठोपाठ एक आहेत आता माझ्या समोर तो प्रश्न असा आहे की आमच्या ओबीसी आघाडीला वाटतं की ओबीसी आघाडीचे मोर्चे निघाले पाहिजे मराठा समाजाला वाटतं आमचे मोर्चे निघाले पाहिजेत ते बोंडे साहेब माझ्याकडे येतात म्हणतात विम्याचा इतका मोठा प्रॉब्लेम या सरकारने करून टाकला की आता विम्या करता मराठवाड्यात त्याचे मोर्चे निघाले पाहिजेत आमच्या चित्रात येतात म्हणतात महिलांवरचे अत्याचार इतके वाढले आहेत त्याचे मोर्चे काढले पाहिजेत आणि सगळ्यांना मोर्चे काढायचे दादा अधिवेशनाच्या आधी तुमच्या भीतीमुळेच त्यांनी दोनच दिवसाचं अधिवेशन ठेवलं रोज तुम्ही एक मोर्चा काढला असता हा विजेचे कनेक्शन कापले म्हणून त्याच्याकरता परत एक मोर्चा काढायचा इतक्या समस्या लोकांच्या आहेत लोकांच्या समस्या मांडाव्या लागतात विधानमंडळात पण या लोकशाहीमध्ये विधान मंडळाचं दार यांनी बंद करून टाकलंय बंद करून टाकलाय लोकशाही कुलूप बंद आहे लोकशाही हे पूर्णपणे टाळ लागलेलं आहे ही, लाग ही अवस्था लोकशाहीची या महाराष्ट्रात यापूर्वी कधी नव्हती अरे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे जेवढे नेते आहेत आणि जे विचारक आहेत ते का चुप आहेत का तुमच्या तोंडाला टाळं लाग लागलं की या लोकशाहीची दार बंद झाली आहे पण कोणाच्या तोंडाला टाळा लागला असलं तरी हरकत नाही लोकशाहीला वाचवण्याकरता एकोणीशे पंच्याहत्तर साली उभा देश जेव्हा बंदी शाळा केला होता त्यावेळी इंदिराजीच्या विरुद्ध आम्हीच लढाई केली होती आणि त्यावेळी लोकशाही पुन्हा बहाल केली होती आजही तुम्ही लोकशाही बंद करण्याचा प्रयत्न करा असतील तुमच्याजवळ पोलीस पोलिसांचा गैरवापर करा आमच्या कार्यकर्त्यांना पोस्ट केली म्हणून मध्ये टाका आम्ही परवाह करणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही संघर्षातून उभी राहिली आहे संघर्ष आमचा स्थायी भाव आहे आणि तो संघर्ष आम्ही सोडणार नाही जनतेला न्याय जोपर्यंत मिळत नाही लोकशाहीचे मूल्य ही जोपर्यंत जोपासली जात नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू हा इशारा या सरकारला देतो